महत्त्वपूर्ण लक्षवेधी या सदनाचे माननीय सदस्य अभिमन्यू पवार यांनी मांडली. 2019 अध्यक्ष महाराज केंद्र सरकारने आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाकांक्षी पीएम किसान सन्मान निधी योजना या ठिकाणी चालू केली. अध्यक्ष महाराज तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटची पहिली सही ही 17वा हप्ता पीएम किसान सन्मान योजनेचा देण्यामध्ये या ठिकाणी तात्पर्य दाखवलं, त्यांचे कृषी मंत्री म्हणून आभारही मानतो. आणि आज ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली त्यामुळे राज्यातील पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी आणि पीएम किसान सन्मान योजनेचा आदर्श घेऊन महायुती सरकारने या ठिकाणी नमो किसान सन्मान योजना सुद्धा राज्याची 6000 रुपयाची चालू केली. अध्यक्ष महाराज, यामध्ये ज्या वेळेस कृषी विभागाची जबाबदारी मी घेतली, 1 वर्ष झालं पूर्ण होऊन, आणि 14वा हप्ता पीएम किसान सन्मान योजनेचा निघाला, त्यावेळेस या राज्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या ही 80 लाख होती, फक्त 80 लाख. आज 70 लाख. आणि आज या ठिकाणी 1 वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपण ड्राईव्ह घेऊन या पीएम किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता जे वाटप झाला, त्या 17वा हप्ता या राज्यातील 90,50,000 शेतकऱ्यांना हा पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता या ठिकाणी झाला. म्हणजे एकूण 1 वर्षामध्ये 20,50,000 शेतकऱ्यांचं आपण लाभार्थी म्हणून या ठिकाणी ज्या ज्या अडचणी होत्या त्या सोडून, मग आधार लिंकच्या बाबतीमध्ये असेल, भूमी अध्यालेख करण्याच्या संदर्भात असेल, किंवा ई KYC च्या संदर्भातले विषय असतील, ते 20 लाख शेतकऱ्याचे 1 वर्षात आपण मार्गी लावले. अध्यक्ष महाराज, आजही त्यांनी उपस्थित केलेला जो प्रश्न आहे, ते असंख्य शेतकरी आजही यामध्ये काही कारणास्तव अडचणीमुळं मुख्यमंत्री येत आहेत, त्यांना लाभ मिळत नाही. त्याला कारण अनेक आहेत, असे कारण असणारे पण लाभ मिळायला पाहिजे अशा शेतकऱ्यांचं आपण जे म्हणताय की या तालुका स्तरीय कमिटी काय करतायत, जिल्हास्तरीय कमिटी काय करतायत, आणि राज्य समिती काय करतीये, विभागीय समिती काय करतीये, या सर्व समितीतून 65,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. त्यांचे लाभ अगोदर चालू होते, मधल्या कारणात कुठल्या तरी अनेक कारण आहेत, त्याला मी कारण सुद्धा स्पष्ट करेल, ते लाभ थांबले. पुन्हा रियोग करण्यासाठी 65,000 शेतकऱ्यांची आपण यादी ही राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पाठवलेली आहे. त्यामुळं आपली जरी राज्याची स्क्रुटनी होऊन 65,000 शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून दिली गेली असली, तरी केंद्र सरकार सुद्धा पुन्हा नव्याने यांना रिवोक करायचं आहे, त्यांना पुन्हा लाभ द्यायचा आहे, म्हणून त्यांची स्क्रुटनी या ठिकाणी चालू आहे. आणि त्या 65,000 शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यात लाभ मिळणार आहे. आणि 5 लाख प्रकरणं जे आपण या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की महसूलची बैठक या ठिकाणी घेतली पाहिजे, आणि महसूलची बैठक घेऊन या ठिकाणी भूमी अभिलेखच्या संदर्भामध्ये पूर्वी ही योजना माननीय अभिमन्यू पवार साहेब पूर्वी ही योजना महसूल विभाग इम्प्लिमेंट करत होता, मधल्या काळात ही विभाग कृषी विभागाकडे योजना आली. आता या योजनेमध्ये 5 लाख असे शेतकरी आहेत ज्यांच्या महसूलकडे काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्या संबंधातही आपण जशी सूचना केली, महसूल मंत्र्यांच्या सोबत आणि ग्रामविकास मंत्र्याच्या सोबत जी अडचण आपण या ठिकाणी उपस्थित केली ती सोडवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण विषय मार्गी लावू. आपण सांगितलं की यामध्ये कृषी सहाय्यकांना EKYC दिली पाहिजे, पण केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स प्रमाणेच पीएम किसान सन्मान योजनेचा फायदा आपल्याला शेतकऱ्यांना देता येतो, आणि त्या गाईडलाईन आपण नमो किसान सन्मान योजनेचा राज्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना देताना त्याच गाईडलाईन वापरतो. यामध्ये डेटा ऑपरेटर पाहिजेत, कृषी सहाय्यकांना ही जिम्मेदारी दिली पाहिजे, लोड झालाय त्यांना कम्प्युटर दिलं पाहिजे, ह्या सगळ्या ज्या सूचना आहेत यामध्ये आपल्याला निश्चित सांगतो की एकूण खरं तर ही महत्वाकांक्षी योजना 12,000 कोटी आपण 90 लाख शेतकऱ्यांना या राज्यातल्या देतोय, याचे लाभ आणखीन जास्त शेतकऱ्यांना पोहोचू शकतो.
पण हे पोहोचवत असताना दुसरी आपली राज्याची योजना आल्यानंतर स्वाभाविक यंत्रणेवरती लोड पडलाय. त्यामुळं डाटा ऑपरेटर असतील, आणखीन आपण म्हणताय कृषी सहाय्यकांना काही अद्यावत यंत्र देण्याच्या संदर्भातला विषय असेल, ह्या सर्व गोष्टी कॉन्टेन्जन्सी जवळजवळ 60 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी मान्य झालेलं आहे. आदरणीय दादा आज सभागृहात योगायोगाने उपस्थित आहेत. या बाबतीमध्ये आपल्याकडे एक बैठक लावून हा निर्णय सुद्धा या ठिकाणी जर झाला तर हा राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा उर्वरित आम्ही लाभ नक्कीच मिळवून देऊ. तंबिंपरे आता ठसा उमटतच नाही या बाबतीमध्ये, ज्याचा चेहरा दिसत नाही या बाबतीत आपण ज्या सूचना केल्यात त्या सूचना राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठवून ऑफलाईन घेण्याच्या संदर्भात आपण ज्या सूचना केल्या त्या केंद्र सरकारकडे पाठवून त्याची आपण अप्रुव्हल घेऊन त्या बाबतीमध्ये केंद्राने ते निर्णय घ्यावा लागेल एवढं निश्चित आहे. काही बाबतीत 5 वर्षापूर्वी झालेला निर्णय, 5 वर्षात बरेच, आता आपण लँड सिलिंगचा विषय काढला, हा सगळा विषय आपण 25 तारखेला, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की 25 तारखेलाच राज्य कृषी विभागाने पत्र दिलंय, रिक्वेस्ट टू रिवाइज कट ऑफ डेट ऑफ ओनरशिप ऑफ कल्टिवेबल लँड फॉर डिटर्मिनेशन ऑफ एलिजिबिलिटी बेनिफिशियरीज ऑफ अंडर पीएम किसान योजना. हे पत्र आपलं ऑलरेडी त्यांच्याकडे गेलं आहे, केंद्र सरकार सुद्धा याच्यावर विचार करत आहे. आपले जे मुद्दे सगळेच या पत्रामध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे आपण लक्षवेधी आणायच्या अगोदरच विभागाने लक्ष या गोष्टीकडे वेधलेलं आहे आणि केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी आता पेंडिंग आहे. लवकरच इलेक्शनचा काळ होता, 3.5 महिन्याचा आपल्याला माहिती आहे, पण आता या ठिकाणी नक्कीच निर्णय होईल. सन्माननीय सदस्य,